चांदवड तालुक्यातील वडणे वेरूळ येथे इतिहासात प्रथमच पोळा आणि सार्वजनिक गणेश उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक रित्या साजरा न करता केवळ कौटुंबिक वातावरणात हे दोन्ही उत्सव साजरे करण्यात येणार असल्याची माहिती वडणे वेरूळचे उपसरपंच श्री श्री रावसाहेब आबा भालेराव यांनी वडनेर बेरो ग्रामस्थांच्या वतीने वडनेर बेरो पोलीस स्टेशन येथे आयोजित पोलीस स्टेशन हद्दीतील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांच्या मीटिंग मध्ये जाहीर केले आणि युवक मंडळांच्या या पार्श्वभूमीवर घेतलेल्या निर्णयाचे स्वागत व अभिनंदन केले. माझं नाव रावसाहेब फकीरराव भालेराव, ग्रामपंचायत वडनेर बेरो उपसरपंच पदी काम करतोय. वडनेर गाव चांदवड तालुक्यातलं सगळ्यात मोठं गाव आहे. 30,000 लोकसंख्येच्या गावामध्ये एकही कोरोना रुग्ण सापडला नाही. त्यानिमित्ताने वडनेर बेरो गावाने सगळ्या मंडळांनी असा निर्णय घेतला का सार्वजनिक गणपती न बसावता आणि प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बसवायचा आणि घरगुती गणपतीचा सण साजरा करायचा. त्या गावाचा मला प्रचंड अभिमान आहे. हे गाव वडनेर जिल्ह्यामधलं सगळ्यात मोठं गाव असून एकत्र येण्यामध्ये एक नंबरचं गाव आहे याचा मला अभिमान आहे. वडनेर ग्रामपंचायत उपसरपंच म्हणून काम करतो. तालुक्यातलं सगळ्यात मोठं गाव वडनेर बेरो आहे. सार्वजनिक गणपती 30 ते 40 मंडळं आमच्या गावामध्ये दरवर्षी बसतात आणि पण त्या सगळ्या तरुण मित्रांनी एकोप्याला येऊन एकही गणपतीचं मंडळ बसणार नाही जो काही निर्णय घेतला या मंडळाचं खऱ्या अर्थाने अभिनंदन केलं पाहिजे. तसंच या गावामध्ये एकही पेशंट कोरोनाचं नाही हाच खऱ्या अर्थाने तरुणांनी विचार केला आणि चांगला एक पायंदा पाडला. त्याबद्दल मी या तरुणांचे या सगळ्या मंडळांचे अध्यक्षांचे सगळ्या मित्रांचे आभार मानतो आणि मला या गावाचा अभिमान आहे माझ्या गावाचा. आपल्या गावामध्ये सार्वजनिक गणपती उत्सवाचा मोठा सण होतो आणि मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणपती बसतात. त्यांनी सर्वांनी एक मोठी निर्णय घेतला. त्यांनी सांगितलं की आपल्या गावामध्ये सार्वजनिक गणपतीचा उत्सव साजरा न करता प्रत्येकाच्या घरी बसून आपण तो गणपती बसू आणि तो उत्सव साजरा करू. सालाबाद प्रमाणे वडनेर बेरूळला जो पोळा भरतो, मोठ्या लोकसंख्येचं गाव असल्यामुळं 30,000 लोकसंख्येचं गाव आहे, मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव आहे. दरवर्षी भालेराव पाटील आणि मुस्लिम पाटील यांचा दोघांचा मान असतो. एका बाजूने भालेराव पाटलांची बैल येते, एका बाजूने मुस्लिम पाटलांची बैल येते. भैरवनाथ मंदिराजवळ जाऊन दोन्ही पाटलांचे बैल एकत्र होतात आणि नंतर मग बाकीचे बैल पोळ्याला सुटतात. पण यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमी बघतानी दोन्ही सगळे सण वडनेर बेरूळने रद्द केले. कोणी पण बाशी बांधून गावामध्ये बैल मिरवणार नाही. ज्याच्या ज्याच्या वस्तीवरती बैलाचा मानपान करून तो सण साजरा करतील या वडनेर बेरो गावाचा माझ्या गावाचा मला अभिमान आहे. वडनेर बेरोचं ग्रामपालिकेत उपसरपंच म्हणून काम करतो. माझं नाव रावसाहेब फकीरराव भालेराव. माझ्या वडनेर बेरो गावाची 30,000 लोकसंख्या असताना सुद्धा एकही कोरोना पेशंट सापडलं नाही. आजूबाजूला 2-5,000 लोकसंख्येच्या गावात सुद्धा पेशंट सापडले असा खऱ्या अर्थाने वडनेर बेरो गावाच्या व्यापारी असतील, तरुण असतील, अंगणवाडी सेविका असतील, पोलीस स्टेशन असेल, आरोग्य केंद्राचे लोक असतील यांनी सगळ्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. ग्रामपंचायतीचे कर्मचारी असतील, आमचे ग्रामसेवक असतील, सगळ्या टीमनी प्रयत्न केले. याच पार्श्वभूमीवरती आज पोलीस स्टेशन येथे गणपती उत्सवाची मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्ये सगळ्या मंडळांनी असं सांगितलं का आपल्याला आपल्या गावात एकबी कोरोनाचा पेशंट नसल्या कारणाने आपण आपल्या आपल्या घरीच गणपती उत्सव साजरा करायचा. अशा माझ्या गावाचा खऱ्या अर्थाने मला अभिमान आहे. हाच आमच्या गावाचा एक उपाय आहे. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईल मिळवण्यासाठी आमचा प्रबंधकुळ चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.